माझं नाव भीमा आसवले. मी सह्याद्री कॉर्पोरेट ऑफिस येथे सिक्युरिटी गार्डची ड्युटी करत असता समोरील सोसायटीमध्ये एक मॅक्स नावाचा एक डॉगी असता होता. तर 2 मार्च रोजी एक अशी घटना घडली की त्या पशूला मी खाऊ देऊन जात होतो. मला माझ्या सहकर्मीने फोन केला की अशी घटना घडली, एका PMT वाल्याने आपल्या मॅक्सला उडवले. तो मॅक्स असा होता की खूप छान होता तो, त्याला फक्त बोलता येत नव्हतं, त्याला बाकी सगळ्या गोष्टी त्याला कळत होत्या. त्या मॅक्सला मी त्याला बऱ्याच वेळा NGOला बी घेऊन गेलो आहे. त्याच्या औषध गोळ्या वगैरे मी त्याला वरती जाऊन देत होतो सोसायटीमध्ये, काय की मला आवड आहे प्राण्यांची, त्याबद्दल हे सर्व मी करत होतो. पण त्या दिवशी अशी घटना घडली का मला नाही सांगता येतं, बोलताय की खूप दुःखद झालं ते. आणि त्या PMT वाल्याने असं नव्हतं करायचं की तो, आम्ही फुटेजमध्ये बघितलं की तो बाबा क्रॉस करतो, तर PMT वाल्याने माझं म्हणणं एवढं होतं की त्यांनी बस थांबवी, 2 मिनटं थांबवायची होती आणि त्या मॅक्सला रोड क्रॉस करू द्यायचा होता. पण त्यांनी बस न थांबवलं, डायरेक्ट त्याला बस खाली हे केलं, पण फरफटत नेलं बस खाली. त्या एवढंच बोलून माझ्या भाषेने समजतं.